बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या 23 मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असं जाहीर केलं. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यामध्ये मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रंगपंचमीच्या निमित्तानं ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनी आहे. मात्र यंदा ही वर्ष हे निवडणुकीचं असल्यानं यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी याआधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचं सांगून अद्याप कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात दिसताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.